मोकळा आहे तुला कोणत्या एवढं तर स्वरात तुला गाता आलं का रे ही ऐकत आहे ही लायकी आहे तू तुझी ती नाहीये चला ना खतवणार खतवणार असं आहे तुमचं मला माहिती नसते हॅलो हॅलो ही याच्यापेक्षा भारी चलो हा हॅलो 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 तर याला काय म्हणायचं माहितीये का याला काय म्हणायचं ऊंची ऊंची बोली ऊंची ऊंची बोली आणि ढाबायदाची खोली बड़ी बड़ी बातें बड़ी बड़ी बातें आणि ढुगाड घ्यायला लागते आता मी तुम्हाला सांगणार आहे कसं बघा मित्रांनो कार्यक्रम मी सादर केलेला आहे समाजाने ऐकलेला आहे असं नाही म्हणणार आहे लोक चांगली सुशिक्षित लोक आहेत मी सायन्सचा स्टुडंट आहे सायन्सचा विद्यार्थी मी बॉडी पार्टचा माणसाचा स्त्री पुरुषाच्या बॉडी पार्टचा अभ्यास केलेला मी माणूस आहे आणि बुवा जेवढ्या जेवढा बुवाने अभ्यास केलेला आहे बॉडी पार्टचा तेवढा अभ्यास मी केलेला आहे मी एवढं बोलू शकतो रातभर पण मला ते बोलायचं नाही आज नाही बोलायचं नाही आज हा सॉल्व हे सगळं होणार आहे त्याच्याबद्दल वाद नाही परंतु मित्रांनो मी माझ्या अनेक कार्यक्रमात सांगितलंय आता जे माझे कार्यक्रम यंदाच्या सीझन मध्ये झालेले आहेत त्या अनेक कार्यक्रमात मी सांगितले का आपल्या आई वहिनीची उदरणी काढून आपण पैसे कमवायचे हे माझ्या मनाला पटत नाही म्हणू शकतो एवढं सोडतो तुम्ही काय एक विषय तुम्ही माझ्या आईशी काढले मी तुमच्या बहिणीसकट काढतो आता आता याला इलाज नाही आता याला इलाज मला सांगा तुम्ही बघा तुम्ही सगळे बघा शिवरायांना जर एक शब्द वाकडा वेडा वाकडा बोललो कोणी कोणी बोलला तर त्याची खर आहे का मग माझं म्हणणं तुम्हाला सगळ्यांना आहे मग राधेला आणि कृष्णाला जर बुवा कोण एकडा वाकडा बोलतोय आणि ते तुम्ही कसं ऐकून घेता तुम्ही शिट्ट्या मारता तुम्ही टाळ्या मारता तुम्हाला लाज वाटायला पाहिजे रे पहिला मुद्दा आहे माझा पहिला मुद्दा माझा आहे जर राधेला आणि कृष्णाला कृष्ण कोण आणि राधा कोण हे जर तुम्हाला कळत नाही आणि तिला तुम्ही काय बोलता बुवाने जे बोललंय त्याचं उत्तर मी देणार 100% देणार बारी माझी बुवांपेक्षा तू 10 मिनिटं कर 15 मिनिटं कर नाही तर 1 तास कर तुझा सकाळी कोंबडा मी चालवणार आहे हे पहिला मुद्दा माझा आहे पण माझं म्हणायचा उद्देश काय आहे की आपल्या देवी देवतांच्या देवी देवतांची विटंबना करून आपण पैसे कमवायचे हे कितपत योग्य आहे तुम्ही टाळ्या मारता तुम्ही शिट्ट्या मारताय किती तुम्हाला योग्य वाटते आई दुर्गेची विटंबना आपण करायची शिवाजीची विटंबना आपण करायची कृष्णाची विटंबना आपण करायची राधेची विटंबना आपण करायची कितपत योग्य आहे एवढं सांगा मला आणि म्हणून शक्ती तुला सोडतोय पुढच्या वर्षीपासून बस झाला हा बुवांची बारी बारी बुवा नाथ कुळा बारी करणार आहे बघा फक्त ऐकत राहा फक्त कानाने ऐका स्वतःच्या स्वतःच्या कानाने ऐका ही मंडळी थांबलेत ना बुवा चड्डीवर न फिरणाऱ्या बुवाला बघाय नाही थांबलेली ती हा बुवा कोपर स्टेशन पासून दिवा स्टेशन मध्ये चड्डीवर ना फिरतो हाफ चड्डीवर त्याला बघायला ही मंडळी थांबलेली नाही इथे हा आणि फुल पेंटी उभा आलायलाच त्याला बघायला लोक थांबले तिथं आवर्जून महिला मंडळ खास करून थांबलेला आहे मी बारी माय मावल्यानं तुमच्या शब्दा खातर तुमच्या माना खातर तुमच्या कलेला माझ्या कलेला आणि तुमच्या नीतीला पटेल अशी बारी मी करणार आहे मी फालतू बोलणार नाही हा यांच्यासारखं मी बोलेन मी बरंच काही बोलू शकतो मी सायन्सचा स्टुडंट आहे मी अभ्यास केला स्त्री पुरुषाच्या पाठनी पाठचा अभ्यास आहे माझ्याकडे मी जर अभ्यास केलेला आहे तर त्याच्यावर मी बोलू शकतो आणि
सोडलेलं आहे सगळं मावले मावलेलं मी भरपूर केलेलं आहे. मी कोकणातल्या नामवंत कलाकारांनी टफ फाईट केलेलं आहे आणि त्याने माझ्याशी आता कार्यक्रम करायचं सोडून दिले. बुवा जसे म्हणतात ना की माझ्याशी बायकाने सोडून दिलेत, बुवा माझ्याशी तुझ्यासारख्या पुरुषाने सोडून दिलेला आहे कार्यक्रम. नावं आहेत पण मी ती इथं घेणं योग्य नाही आणि म्हणून कार्यक्रमाची सुरुवात करतोय. काय म्हणायचंय ते शेवटपर्यंत माझं भाष्य आणि भाष्य शब्द निशब्द फक्त ऐका आणि निघून जा घरात. माझं काही म्हणणं नाही, काय म्हणायचं ऐका. चला जाऊया पंढरी, चला जाऊया. ऐका हे लोकांना सांगतोय पण स्वतः कधी पंढरीला गेला? चला जाऊया, गाडी भरतोय स्वतः, कमिशन खातोय पण पंढरीला हा जात. लोकांना सांगतोय चला जाऊया. बुवा कशाला कशाला किती वर्ष घाल आणि म्हणून पुढतो काय म्हणतो ऐका. दे पुन्हा एकदा म्हणतो व तुला हे कळलंच नाही. हे ओ दे रे ना, हे तुला कधी कळणार पण नाही एवढं आहे ना. हा फक्त पोपट पंछी बघताय, पोपट हा नुसता बोलतोय बोल 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 बच्चन आणि हा जाणार सकाळी. म्हणून काय म्हणतो ऐका, काय म्हणायचं आहे. स्तवन मुलांनी गायली वागीच्या तिरी सोहळा पाहूया, सावळ्या विठूचे नाम मुखी गाऊया. चला जाऊया, आम्हण तो सगळ्यांना घेऊन चला. अरे हाच कंडक्टर अब्सेंट आहे, त्यातला कंडक्टर अब्सेंट गाडीतला आणि आम्हण तो चला जाऊया पंढरी आणि हा दारू घेऊन टाईट आणि हा सगळ्यांना म्हणतो पंढरीला जायचं आपण. काय बुवा हो बुवा, किती हालताव किती डुलताव आणि किती बोलताव. काय त्याला पर्याय, त्याला काहीतरी आहे ना काहीतरी. आणि म्हणून चला असू द्या, जास्त वेळ घेणार नाही, जास्त वेळ घेत नाही कारण मंडळी कंटाळलेली आहे. पहिले गाणं एक सुंदर सकाळी आपण आहे ना. आजचा दिवस आहे, आजचा प्रसंग आहे, आजचं वातावरण आहे. आधी माया माझ्या माई माऊलीचा हा सागर आजच्या दिवशी सुरू आहे आणि म्हणून मला विषय काय गायचा आहे लक्ष असू द्या. काय म्हणताय तुमचा काय तो ऐकू द्या. ते मगात बसता किशोर बुवा बोलत त्याच्यावर गप होतो, आता आलं तुमचा उठाय लागला आवाज मारायचा. हे किशोर बुवांच्या पाठीत नाहीत वाटत. असो ते पार्टीत तर कुणाच्या असो, सुपारी तेवढीच आहे मला आणि बुवाला पण तेवढीच आहे, काही फरक नाही त्याच्यात. आणि म्हणून गाणं पहिलं ऐका, सुंदरचा विषय तुमच्या समोर सादर करतो मित्रांनो. काय बुवांसारखं मला आपलं सबडर हे, मी काय भारुडाचा बुवा नाही, मी नाताचाच बुवा आहे. त्याच्यामुळं मला जोक आणि हे काय मिमिक्री आणि काय काय आणखीन बुवांनी सांगितलं
ते मला काही येत नाही तेवढं त्यांच्यासारखं. काय मी शक्तिदुर्याचा भोय साधा सरळ सोपा आणि शक्तिदुर्याच्या विषयी तुम्हाला ऐकवतोय. आज माझ्या माय मौलीचा जागर आहे आणि तो भवानीचा विषय मी काय कसा ऐकवतोय लक्ष असू द्या काय म्हणायचंय. कटिंग देवाय का एक छोटीशी कटिंग आहे देवाय ना. राधेच्या पोरी लयच भारी घेऊन खेळाया मोठ्यांना ठेवते बाजूला सोट्यांना हात लावते गोट्यांना यांना गोट्यांची लय आवड. आता बघा राधा कधी कधी राधा गोट्या खेळलेलं नाही कृष्ण खेळला गोट्या. बघा आता भुवानी जो विषय सपशेल चुकीचा विषय भुवानशी कळलं ही सपशेल चुकीची. राधा कधीच गोट्या खेळलेली नाही कृष्णानं गोट्या खेळलेल्या आहेत आणि त्या गोट्या तुझ्या बुवा कमरला आहेत ते बघण्यापासून. भुवाना उत्तर काय देतो ऐका ऐका. आता म्हणजे असं नको व्हायला काहीतरी ना येणा उघड्याच्या माटी पाटी नागड आले रातभर कुडकाडून मिळा असं नको व्हायला. मी भुवा सारखा नाले होणार नाही आणि म्हणून भुवांचं उत्तर कसं आहे ते ऐका. बाजूला सोट्यांना सोट्याला म्हणाय पाहिजे बुवा तू सोट्यांना म्हणजे किती सोटे आहेत तुमच्याकडे आणखी नसून सोट्यांना नाही सोट्याला म्हण बुवा ला म्हण तुझ्याकडे एकच आहे. चार पाच सहा आहेत आणखीन त्याला आणखीन आलेले शेवग्याच्या शेंगा म्हणतो ऐका. अरे कानाच्या गोट्या आहेत मोठ्या कानाच्या गोट्या आहेत मोठ्या माझ्या हातानं मी खेचल्या माझ्या हातानं मी खेचल्या घालून उखळात ठेचल्या उखळात ठेचल्या या कानाच्या गोट्या खेचल्या हाय हल्दीचा सोहला आणि गायाला आलाय हा कावला. ऐका 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 बुवानी गायलेला आहे. बघा मी मागाशी सांगितलेलं आहे की आधी माय पार्वतीची बाजू बुवा मी मांडणार आहे आणि आधी शंकराची बाजू तुम्ही मांडायची आहे. तुम्ही पुरुषाला बोलू शकत नाही बुवा. तुम्ही जे विषय गायलेत ते पुरुषाला अनुसरून आहे. तुम्ही स्त्रीला बोलायला पाहिजे स्त्रियांना बोलायला पाहिजे. तुम्ही हे तुमचं कर्म आहे तुमचा धर्म आहे हा शक्ती तुर्यावाल्यांचा धर्म आहे हा. तुम्ही पुरुषाला कसं बोलता बुवा पुरुषाला काय बोलले बघा 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 हा बघा बघा या धर्मान खेळ मांडलाय कर्मान. धर्म कोण पुरुष आहे बुवा का स्त्री आहे. तुम्ही पुरुषांना बोलायचंय बुवा तुम्ही स्त्रियांनाच बोलायचंय आणि मी सांगणार आहे मग पुरुषांना कसं बोलायचंय. तुम्ही कसले गाता बुवा कसले गाता बुवा. तुम्ही नंतरची सगळी गाणी तुमच्या दुसऱ्या बारीची सगळे पुरुषावर असतात. तुम्ही स्त्रीला काही बोलत नाही. आपला धर आपला खेळ काय आहे आधी माया पार्वतीचा आहे आधी माया मी आणि तू शिवशंकर. तू स्त्रीला बोलायचंय मी पुरुषाला बोलणार आहे हे आपला खेळ आहे आणि हे मी समजतो. तू दारूच्या नशेत काय कसे असेल ते असेल तर मला माहिती नाही. चला म्हणून ऐका ऐका
ऐका आता कदमान एका दमान याला काढलेला आहे ना म्हटले बोल आता एका दमान मुळे तुझ्यावर कसा चढतोय तो बघ बघा बघा या धर्मान खेळ मांडला कर्मान घोटाला केला या पद्मान ऐक कशी घातली या कदमान आता आई घातली मी बुवा मग तू बहीण घाल कशी ती बघ नाथकुळा सचिन बुवा येडा डोका ये आणि मी सोडलेला ह्या गोष्टी मला परत त्या पदावर आणू नकोस तू तुला माझी विनंती मी सोडलेत ह्या गोष्टी सगळ्या मी म्हणून सांगतोय मी आई बहिणीची उदरणी काढू आपण पैसे कमावशे आपल्याला पटत नाही म्हणून पुढच्या वर्षी शक्ती तुला सोडतोय मी सांगितलंय लोकांना आई बहिणीची उदरणी काढून नाही तू मला बोल मी तुला बोलणार बस आई बहिणी नाही काढायची इथं बरोबर आई बहीण नाही काढायची इथं आणि मग तुला घे आता घे चांगला सुजून घे लागून घे चांगला काय म्हणतो ऐक आता यांचं ह्या बुवानी ज्यांना बहीण दिले त्यांचं नाव कदमच आहे योगा योगा त्यांचं नाव कदम असायन ते सुद्धा या बारीला हजर आहेत ते ऐकतात चोरून चोरून आता विषय आहे का माझा आता विषय आहे का आता जमणार बुवा जमणार नसतं असं नाही हे हो करून नाही चालत हो बुवा पटवा लागतो विषय तसा आणि मी पटवून देतोय कसा काय का अरे खेळ तुझ्या या बहिणीचा आता बुवा पुरुषाला बोललेले त्यांनी बोलायला नको आणि मी पण बोलायला नको बहिणीला किंवा वहिनीला हे मी बोलायला नको आहे पण आता त्यांनी चुकलेले आहेत त्याच्यामुळे मी चुकणार कारण तुम्ही पुरुषाला बोलायचं बुवा मी स्त्रीला बोलणार नाही पण तुम्ही पुरुषाला बोलले म्हणून मी स्त्रीला बोलणार आता काय म्हणतोय अरे खेळ तुझ्या या बहिणीचा खेळ तुझ्या या बहिणीचा त्या सुभद्रा वहिनीचा बघा विषय माझा विषय की अर्जुनाला माहिती होतं की कृष्ण मला त्याची बहीण देणार सुभद्रा मला देणार हे माहिती होतं आणि अर्जुनाला कृष्णाला सुद्धा हे माहिती होतं की माझ्या बहिणीशी लग्न हे अर्जुनानेच करावं आणि म्हणून त्या रथाचा सारथी तो झाला आणि त्या अर्जुनाला आणि सुभद्राला पळून त्यांचं लग्न लावून कृष्णाने दिलं ही कथा आहे बघा ही कथा आहे विषय कसा पटवतोय बुवा तुम्ही आई घातलेत आता मी घालतोय काहीतरी अरे खेळ तुझ्या या बहिणीचा त्या सुभद्रा वहिनीचा खेळ तुझ्या या बहिणीचा त्या सुभद्रा वहिनीचा दोष काय त्या पद्माचा यांनी म्हटले पद्मा आणले कुठला तरी मतनाच दोष काय त्या पद्माचा मग तुम्ही येऊना झालास कदमाचा दोष काय त्या पद्माचा अर तू साडू झालास एका दमाचा एका दमाचा म्हणतो बुवा कदमाचा नाही म्हणत काय येड्यांची जत्रा नि कारभारी सत्रा ए बुवा तुला कोण इथे दिवायत विचारतो कुत्रा तो पण गेला पळून आणि म्हणून अरे सरून जाईल जवानी हे जीवन फुकाट आहे की सचिन बुवांचं लग्न होतोय हा अजून बीजवरच आहे 17 गाई हा बीजवर त्याची मागाशी सांगितलंय मी ती गेली याला फसून म्हणून हा याची कुडी अशी झाली मागून फोडून सापड जसा काय गोदरेजचा खापड गेली याला फसून
ते असू दे त्यांनी मला बोलायचं नाही. मी काय म्हणतो ऐका, अरे सरून जाईल जवानी, हे जीवन फुकट आहे. व्यसन घाला या बैलाला, कारण हा बैल अजून मोकाट आहे. पटत हो म्हणा, नाही तर नाही म्हणा, चालेल मला. अरे सरून जाईल जवानी, हे जीवन फुकाट आहे. अरे व्यसन घाला या बैलाला, कारण हा बैल अजून मोकाट आहे. सनसबुआ नुसता बोलका पोपट आहे. अमिताभ बोल बच्चन ना, अमिताभ बच्चन बाकी यांच्याकडे आहे काय दिलंय काय तुम्हाला? तुम्ही काय शिवेनी ओव्या घेऊन जा फक्त घरात, बाकी मी काय देतो ते फक्त ऐका. काय म्हणायचं आहे, आजचा दिवस आहे, आजचा प्रसंग आहे, आजचं वातावरण आहे, आणि म्हणून मला म्हणायचं आहे काय. अरे ऐका ही कथा, बोल सांगितलं मग अशी. एक मिनिट थांबा, काहीतरी सांगितलं त्यांनी चुकून चुकून चोरून. एक लिमिट, एक लिमिट, एक लिमिट. ते म्हणतात रघुराजा बोला तुमचा बरोबर आहे, रघुराजा तुमचा बरोबर आहे. मी तुम्ही एकच कारण सांगितलं सोनं वाटायचं, मी तुम्हाला तीन कारण सांगतो सोनं वाटायची. काय काय म्हणताय? पहिलं कारण, एका शिष्याने, एका गुरुने एका शिष्याशी गुरुदक्षिणा मागितली. किती मागितली? 14 कोटी मोहरा. मग तो शिष्य गेला, तो गरीब शिष्य, तो कोणाकडे गेला? या पृथ्वी तलावरच्या सर्वात श्रीमंत राजाकडे, रघुराजाकडे गेलेला आहे. बुवा, आणि कंसाने नाही, कंसाने नाही, तुम्ही सांगतोय म्हणून सांगतो तुम्हाला. नीट ऐका, नीट चोरी ऐका. तुम्हाला कोणी सांगितली असेल, कोणी दिली असेल, पण त्याचा तुमच्याकडे पुरावा निष्पन्न नसेल असं सांगतोय. कारण तुम्ही बिना पुराव्याचे बोलणारे बिना पुराव्याचे बोलताय तुम्ही. मी तुम्हाला खरी स्टोरी सांगतो काय आहे ती. गुरु शिष्य ही परंपरा चालत आलेली आहे, आणि एका गुरुने शिष्याकडे मोहरा मागितलं, दान मागितलं, 14 कोटी मोहरा दे. मग तो या पृथ्वी तलावरचा सर्वात श्रीमंत राजा, रघुराजा, सूर्यवंशी राजा, त्याच्याकडे गेला आणि त्याने 14 कोटी मोहरांची मागणी केली. राजा म्हणाला, मी माझं दान नारदाला मी दिलेलं आहे. म्हणतो मी काय, माझ्याकडे आता काही नाही, पण तरी सुद्धा स्वर्गावर इंद्रावर स्वारी करून म्हणे मी 14 कोटी मोहरा तुला आणून देईन, आणि मग तुझं दान तू तुझ्या गुरुला दे. मग त्याने इंद्रावर स्वारी केलेली आहे, आणि मग 14 कोटी पेक्षाही जास्त स्वर्गावर स्वारी करण्याच्या अगोदरच इंद्राने काय केलं? अरे हा म्हणे स्वर्गावर स्वारी करणार, आपल्याला लुटणार नेणार पेक्षा मग आधीच म्हणे त्याने त्या मोहरांचे वर्षाव केला. जशी पाऊस पडतो तसा मोहरांचा वर्षाव झाला. 14 कोटी पेक्षाही जास्त मोहरा त्या ठिकाणी जमल्या, आणि मग तो काय म्हणला शिष्य, की मला फक्त 14 कोटीच पाहिजे, मला त्या गुरुला दान द्यायचं आहे. मग हे बाकीचे म्हणतो काय करू, मी दान दिलेलं काय परत घेणार नाही. मग म्हणतो हे आले आजूबाजूला आलेले लोक आहेत, त्यांना लुटून नेऊ दे. आणि मग त्या ठिकाणी ज्या ठिकाणी त्या मोहरा पडल्या त्या ठिकाणी आपट्याचं, म्हणजे आता आपण जे लुटतो सोनं, आपट्याचं झाड होतं. आणि त्या आपट्याचं झाड आपण एक सोनं सोनरूपी दक्षिणा म्हणून प्रत्येक माणसाला, प्रत्येक आपल्या आपतेष्टाला आपण देतो. ही पहिली कथा. दुसरी कथा, रामाचा रावणाचा वध जेव्हा रामाने केला त्या दिवशी सुद्धा विजयादशमीच होती. रामाचा वध ज्या दिवशी रावणाने रावणाचा वध ज्या दिवशी रामाने केला त्या दिवशी सुद्धा विजयादशमीच होती. आणि रामाने त्याची शस्त्र ज्या झाडावर लपून ठेवली होती ते झाड आपट्याचं होतं म्हणून सोनं वाटतं. दुसरी कथा. तिसरी कथा बुवा, तिसरी कथा, तिसरी कथा. प्रजापती राजा दक्ष, प्रजापती राजा दक्ष त्याच्या अनेक मुली होत्या, त्यातल्या 13 मुलींशी कश्यप ऋषीने लग्न केलं. आणि त्यातली एक धनू तिला 2 मुलगे झाले, रंभ आणि करंभ. आणि त्या 2 मुलांचा
मुलगा महिषासुर जो म्हशीच्या पोटीतना जन्माला आला, ज्याचा नाश माझ्या आदी माय माऊलीनं जी नवदुर्गा नऊ दिवसांची बसते तिनं केला, तो विषय तुमच्या समोर सादर करून काय म्हणायचं ऐका. हा मी विचार काय इकडे तिकडचं असलं काय आपल्याला चाललं, सकाळच्या घरात मला जायचंय, पाच कार्यक्रम आहे यांच्यावर, आणखी तीन आहे, यांना मी काय करायचं नाडायचं नाही ना अडतो उद्या, काय टेन्शन घ्यायचा. दाढी हो दाढीने साडी माझी येणार लय खटकली, बोलणार आहे मी तर पहिलं गाणं आहे काय बोलतोय. ऐका ही कथा, ऐका ही कथा सांगतो आता, ऐका ही कथा सांगतो आता, या एका वसाड्याची. बघा ही कथा कुठले, ही नवरात्रीची नवदुर्गेची कथा आहे. ऐका ही कथा सांगतो आता एका वसाड्याची, अहो म्हशीच्या पोटी जन्मस आली ही औलाद रेड्याची, महिषासुर मर्दिनीने आणि त्याने ब्रह्मदेवाला प्रसन्न करून महिषासुराने वरदान घेतलं होत की या त्रिभुवनाचा कोणताही नर कोणताही पुरुष माझा वध करू शकणार नाही, म्हणून काय म्हणायचं आहे का. त्रिभुवनात नव्हता नर जो करील याचा संहार,
मी माझ्या मनानं गात नाही बुवांना मी बोलत नाहीये. आता हे बुवा ह्याला रेडा कसा म्हणून हे यांची सिंगल बसली आहे ना हाडाची काढाणी बोच्याचा. आता तेनेच म्हटलं मगाशी तुझी सालपाटा काढीन आणि कुठं सुकट टाकीन. ते सुकट टाकायला बुवा तू सकाळी जागा राहशील काय. हा दीपक दादा कारकर आले ना दीपक दादा कारकर. हा आता ऐकत राहा फक्त मी काय म्हणतोय है ना. मजा येणार आहे जरी गर्दी कमी असली तरी बुवांना अर्धी द्या कारण मला नाही सर्दी झालेली आहे. पुन्हा एकदा म्हणतोय अरे बुवा घे घालून घे काय म्हणतो द्यायला मी काय मोकळा आहे मग घालून घे. दॅट इज कॉल्ड बुवा स्वर दॅट इज ते तुमचं काम नाही अजून. तुम्ही फक्त काय करा माहितीये का तुम्ही कोल्हापुऱ्या खा इमल खा राजेश्री खा आणि पचा पचा थुका. काय नाही लोकांनी काय नेलंय या दिव्यातल्या मी सांगतो बघा. तुम्ही म्हणताय ना की पब्लिक तुम्हाला बघाय आले शिट्टे मारताय टाळ्या मारताय या पब्लिकनं तुमच्याकडून जाताना काय घेऊन गेलंय. माझी गाणी उद्या त्यांच्या ओठावर राहणार तेवढं मी एवढंच कमवून जाणार आहे इकडून. माझी गाणी सकाळी यांच्या ओठाव सकाळी गुरसोडा इकडचा कोण जात नाही पण जो दूध टाकायचा आणि पेपर टाकायचा आहे किंवा सकाळी कामावर जाईल त्याच्या वट्टावर गाणी माझी असणार आहे तुझ्या. एवढंच माझं आहे बाकी काय नाही. पुढचं गाणं आहे काय म्हणताय का. चलो वन्य टोपरला घे खाली चल. गाणं तुम्ही ऐकलं थोडस चेंज केलं कसं आहे ते बघा कसं आहे ते बघा. कारण माणसाची लायकी काय आहे प्रत्येक माणसाची आपली औकात आपली लायकी बघून समोरच्याला आपण बोलायचं असतं आणि म्हणून तो सावळा कुंभार काय म्हणतोय ऐका काय म्हणायचं आहे. दे रे ना बघा आता रेडा घाल्या रेडा आता गाढव गातोय गाढव. पुढं कोंबडा आहे कुत्रा आहे कोंबडा आहे कुत्रा आहे बैल आहे सगळं आहे माझ्याकडे आणि बुवांनी तसं गावं मी पुरुष गाणार आहे त्याने स्त्री गावी. मी काय म्हणतोय मी गाढव गायलाय त्याने गाढवीन गावी शास्त्रात. मी रेडा गायलाय त्याने म्हैस गावी शास्त्रात. मी कोंबडा गायलाय त्याने कोंबडी गावी शास्त्रात. कोंबडी पळाली तंगडी नाही जमायचं बुवा जमायचं नाही ते. बघा मी कसं गातोय ते म्हणून म्हणतोय सगळे गाणे ऐकवतोय शॉर्टकट मध्ये काय म्हणतोय बघा. अरे प्रश्न हा सोडवा प्रश्न हा सोडवा कशाला आला तू आडवा. अरे प्रश्न हा सोडवा कशाला आला तू आडवा. अरे जमेल का तुला हे सांग गाढवा. प्रश्न हा सोडवा
तुझ्याशी मी लग्न करेन म्हणून ती काय म्हणते राजपुत्री जेवायला बसतो आणि जर कुत्रा आला तर कानाच्या पालीवर तुकडे टाकतो टाकत पण नाही काय काय जण इकडचे चला असो मग काय म्हणते त्याला वरदान आहे त्याच मग केलं सांगून गुणी जन अहो पायी असा मी पायाची हो नाही ह्या कुत्रे आला मान मेला नेहमीच खातोय पांडव जेव्हा स्वर्गात गेले अश्वमेधाची शिडी करून पाच पांडव जेव्हा स्वर्गात गेले तेव्हा त्यांच्या बरोबर एक कुत्रा होता आणि त्या कुत्र्याला त्या स्वर्गाच्या दारापासून त्या द्वारपालीला हाकून लावलं ही कथा आहे आणि बुवा येऊन सांगतील की अर्जुन आणि त्या द्रौपदीचा संगम झाला किंवा संघ झाला तेव्हा तिथं कुत्रीने चपला बुवा कुत्रीने नाही पळवले त्या कुत्र्यानंच पळवलेलं आहे हे पण समजा आणि कुत्र्याचा कुत्रीचा विषय तुम्ही जरूर गावा आणि मी सांगतोय तर बैराडा गायला मी गाढव गायला मी कुत्रा गायला आता मी कावळा गातोय बघा कसं आणि कोंबड्या गाणार घोड आणखी गायका बघा मी पुरुष वाचक गाणार यांनी स्त्रीलाच बोलायला पाहिजे आहे का नाही हाच नियम आहे कायच्यापेक्षा वेगळा आहे काय कायचं नाही माझं भांडण आहे काय नाही ना हाच विषय आहे ना मग काय म्हणतो कावळा अरे काळा दिवाना मैं तेरा दिवाना अरे काळा काय ह्याची गायकी आहे का लायकी कसला हो याचा गळा अरे काळा काळा हा कावळा Yeah.
सभेमध्ये कावळा गेलेला आहे गायब करायला. इंद्र सभेमध्ये विषय माझ्याकडे. म्हणतोय मी गाणार बघा हो माझा स्वर, भरल्या दरबारात यान खाल, भरल्या दरबारात बुवा खाल्ला यान मार, मावरा हो बचका झालाय पचका, कशाला तोंडाचा चाळा पोपट पंची कशाला बुवा. गा ना तुम्ही काय ते गाऊन ऐका ना, गाऊन द्या सचिन बुवाला, काय शिव्या द्यायच्या चर्चा गाऊन द्या, बोलून नका देऊ. अहो झालाय पचका आवरा हो पचका, कशाला तोंडाचा चाळा, अहो काळा काळा हा कावळा. आता कोंबडा आहे का, कोंबडा कोंबडा आहे का आता, हा नाही होणार आहे, एक देणार आहे, देणार आहे, सगळं मी दिलेलं आहे मी लोकांना, मी माऊली मी एवढा एवढा खाण्याचा नालाय पोहतो मी एवढा, आणि मी सुधारलो आहे आणि मलाही परत त्या जागेवर परत नका न्यायला लावू तुम्ही, मी शक्ती तुला सोडणार पुढच्या वर्षी बस मी सांगितलंय लोकांना. आणि मग माझी मित्रमंडळी म्हणतात बुवा तुमचं एवढं नाव आहे, तुमचं गाणी एवढी नोटबुक, आता मागाशी एका गाण्याची फरमाईश आलेली आहे, नाचतोय छान गौरीचं गाणं हे माझं गाणं आहे. युट्यूबला तुम्ही नुसतं कोकणातल्या लोकांना, घाटावर सुद्धा बघतायत नाही, ते सुद्धा डुलतायत नाचतायत. आपण दिलेले लोकांना आता भरपूर झालं नाव, आता काय करायचं नाव, आता काय शिव्या खायच्या आणि ओवा खायच्या, आता कशाला पाहिजे नाव, आता बस झालंय नाव, नको मला नाव, आता चांगली नोकरी आहे बुवा, हा म्हणतो हा परमनंट पण नाही बँकेत, कुठल्या ते बँकेत, हा काय साधं काय ते हप्ते जमवायला असतात ना बाहेर इकडं, केंद्र सरकारचा ठोकून जातोय बुवा, केंद्र सरकारचा 12 वर्षाचा ठोकून, शासकीय कर्मचारी परमनंट केंद्र सरकारच्या पोस्टातला आहे ना, आमचं गाव आहे ना, तू कमीच मारणार आहे बुवा, तू किती उपट किती काय आपट अशी आपट, मला काय त्याच्याबद्दल, मी तू दे शिव्या, मला काय मला मी शिव्या, मी सगळं मी आता जेव्हा आलोय तेव्हा कमरेचं गोंडाळ सगळं डोक्याला, कमरेचं काढून सगळं डोक्याला गोंडाळलेलं आहे, मी लहान लज्जा सोडलेला माणूस आहे, मी नालायक असं म्हटलं तरी चालेल, नामवंत लायक यशवंत कलाकार हे तुम्हाला मी सांगितलं, माझ्या तुमच्या कार्यक्रमात तुम्ही ऐकलंय म्हणून कोंबडा आहे का, कोंबडा फक्त तुमचा एकदा फरमाईश ऐकतोय, साई प्रतिष्ठान यांची फरमाईश आहे, युट्यूबला गाणं आहे, तुम्ही सर्च केलं सचिन कदम, शायर सचिन कदम तुम्ही सर्च केलं, तुम्हाला गाणं लगेच जागेवर आता येऊ शकतं, तुम्ही हे गाणं गाता गाता तुम्ही बघा प्रयत्न करून. अरे नाचतोय छान गौरीचा गण, दादा हे माझं गाणं लय फेमस आहे हा, तुझ्या वाटाव मिशीन आहे आणि मी शक्तीवर असून तुला लाज वाटाय पाहिजे, मी दाडीने मिशी दोन्ही बाळगतोय, तुला काहीच नाही बाळगता येईल, मिशी पण नाही वाटावायचे, तुरेवाला बुवा खाली काय आहे का नाही याला, म्हणजे उगाच बाई गेली सोडून याला नाहीच आहे खाली काय, तिला तिला झोपली तिच्या समोर तुझ्या बरोबर, तिला नाही तुला सांभाळत, तू मला काय सांभाळणार, तुझ्या बरोबर झोपली तिला नाही तुला सांभाळता आली, तू मला काय सांभाळणार, मी काय गेन आहे बुवा, आणि मी केलं आहे बाईंना, बाईने मला चॅलेंज केलं, तू रे वाली बाई, ती बाईच्या जन्मास आली, अगं तू म्हटलं बाईच्या जन्मास तू आलीस, तू शक्तीवाली हो, तू म्हणते मला तुरेवाली म्हणून तू म्हणजे साडी नेसून दाखव, मग काढली दाडी नेसली साडी, मग त्यात काय वाईट केलं, आणि तिची जिरवले बुवा जिरवले, आणि तुझी पण जिरवले, तिची जिरवले आणि 8 तारखेला भारी परत आहे मध्ये गाणे पिंपळीला भारी आहे बाई सोबत, आणि तिची तिने जर म्हटली तर परत दाढी काढून साडी नेसायची तयारी माझी आज पण आहे, फक्त कलेसाठी एवढं वर्ष करणार, बस राम राम शक्ती तुरा, बस झाला मला शक्ती तुरा, हा पावलाय, आणि म्हणून कोंबडा आहे का, कोंबडा आहे का, कोंबडा अहो बुवा अहो बुवा तुमचा कोंबडा तुमचा कोंबडा हाय रंगाने तांबडा, पण म्हातारा झाला, म्हातारा झाला की हो फायटर, हा म्हातारा झाला
फायटर पण ही कोंबडी करते अजून ही कर कर पण हा कोंबडा निघाल्यावर पुरुषवाचकच गाणार आहे सगळं. आता बैल आहे का, कोंबडा झाला, आता बैल आहे का. तर एखाद्या बैलाला अशी घाण खोड असते, वाईट सवय असते की आईनं भात लावणीच्या दिवसामध्ये तो बसायला लागतो चिखलामध्ये. मी काय म्हणतोय, काय म्हणताय का, काळ्या मातीमध्ये जेव्हा नांगर हा घुसाया लागला, काळ्या मातीमध्ये जेव्हा नांगर हा घुसाया लागला आणि तेव्हा बैल हा बसायला लागला. मुरका येड्याच्या राणीला आपण काय, आपल्याला काय असतं, मी तर लागतच नाही कधी. हे असले येडे असतील ना तर आपण कधी नाही नादी लागत त्यांच्या. तुझं काय बाबा, तुला गायचंय ते गा, रातभर कसू परत तेवढीच आहे, काय त्याच्यात काय बदल नाही, तुला काय जास्त देणार नाहीत लोक. आणि म्हणून बुवा, तुम्ही जे गायलं विषय की हे दाढीवाले बुवा, आता तुम्ही तुम्हाला लाज वाटायला लागली दाढीने विषय वाढवायची, तर आम्ही वाढवले ते त्याला तरी तुम्ही नावं ठेवू नका. दाढीवाला बुवा तो का आसाराम असू द्या नाही तर कासाराम असू द्या, पण तो पुरुष आहे, तो स्त्री नाही. तुम्ही जर बोलताय तर तुम्ही स्त्रीला बोलायला पाहिजे मौली. हा नियम आहे शक्तिदुऱ्याचा, आणि हे जर तुम्ही विसरत बोल तुम्ही काय शक्तिदुरा, तीन बारे माझ्या समोर आणखीन काय करणार तुम्ही. तुम्ही पहिल्या बारेत पापाल तीन बारे काय करणार. तुम्हाला जर स्त्रियांचे विशेष नाही जर तुम्हाला बोलता येत, तुम्हाला गाता येत, तुम्ही काय आसाराम बापू फासाराम बापू कसले गाता येईल विषय, हे जुने झाले विषय. तुम्हाला वाटतं माझ्याकडे शिवाजींची प्रार्थना नाही, शिवाजींचा शेर नाही, बाळासाहेबांचा शेर नाही, आसाराम बापूचा शेर नाही, मला काय बोलता येत नाही, 370 कलम रद्द झालं, मला काय बोलता येत नाही. मी वेळ कमी करण्यासाठी माऊली तुमचा सगळ्यांचा वेळ वाचवायसाठी मी सगळं कट केलं आणि डायरेक्ट स्टवनला सुरुवात केली. तुझ्यासारखं 2 तास नाही काढले बुवा, मी काढणार पण नाही. म्हणून मला तेवढा वेळ नाही बुवा, आपल्याकडे तेवढा वेळ नाही राहिलेला. आणि म्हणून म्हणते माऊली, शेवटचं वर्ष आहे माझं, शेवटचं शक्तिपुरा तुमच्या समोर सादर करतोय, पण तुम्ही काहीतरी घेऊन जाल माझ्याकडनं, एवढं निश्चितपणे सांगतो. एक तरी गाणं माझ्याकडनं, एक तरी गाणं सकाळी जाताना तुमच्या सगळ्यांच्या इथली जी गर्दी मंडळी आहे त्यांच्या ओठावर निश्चितपणे असेल, एवढंच माझं श्रेय आहे इथलं, एवढंच घेऊन जाणार आहे मी. आणि म्हणून काय म्हणायचं आहे का, अरे या गणेश नगरामध्ये आहे मोठा मंडळाला मान, ऐका ओ साई प्रतिष्ठान, ऐका या गणेश नगरामध्ये आहे मोठा मंडळाला मान, साई प्रतिष्ठान आमचे साई प्रतिष्ठान, साई प्रतिष्ठान आमचे साई प्रतिष्ठान. Thank you.
मी काय म्हणतो, येड्याच्या नदी लागून सुपारी तेवढीच मी मग अशी सांगितलेलं आहे. आपण काही लागणार नाही येड्याच्या नदी कारकर्दा, हे आपल्याला सवयच नाही. या मूर्खाच्या नदी लागून आपण काही मूर्ख होणार नाही. घ्या ना एकदा, तुम्ही द्या ना एकदा. पैसे आले काय म्हणतो बुवा, काय कार्यक्रमात पैसे घेणार घेलच पाहिजे. मला नुसतं पैसाच कमव, नुसता पैसाच कमव, तुला दुसरा काय नाही. नुसतं असं नाचत राहील काय नाही दुसरं. दुसरं काय आल्यापासनं, आल्यापासनं बुवा नाचतोय जास्त. न्या म्हणतो माईक हालतोय, माईक नाही मेला हालत, तू हालतोय जास्त. दुसरे भरत एवढा हलू नकोस, दुसऱ्या भरत एवढा हलू नकोस. लोक तुझी परीक्षा करतील, पहिल्या भरत तुझी परीक्षा केलेली आहे. आणि म्हणून काय म्हणायचं आहे का, नाचतोय छान. हा अरे नाचतोय छान गौरीचा गण, आला चतुर्थी सण. चनन चन चन चनन चनन चन चन पाई बाजे तुझा पैसे, Thank you.
स्वतःच्या ओघामध्ये वेडा वगैरे शब्द गेला असेल तर उदार अंतकरणाने क्षमा असावी. मुलांची सोय टाकायची काय, सालपटा कुठं सुकट टाकायची ती उद्या संगमेश्वरात सकाळी मी बघतो. आम्ही एकाच गाडीत जाणार आहे, मग ती काढून घेतो आणि कुठं कुठं टाकायची ती बघतो. दोन तीन कार्यक्रमाला आहेत बुवा, पण असं नाही काहीतरी अतिशयोक्ती नाही. मी कोणतरी शाणा, मी कोणतरी मोठा बुवा नाही. तुम्ही एवढे मोठे नाही, तुम्ही एवढे तुम्ही स्वतः मान्य करताय ना, तुम्ही स्वतः मान्य करताय. बुवानी माझ्याशी चार पावसाळे जास्त काढले, मग काहीतरी अनुभव कारण सगळ्या पावसाळ्यासारखा पाऊस पडत नाही. यांना जास्त पडलाय, गेल्या वर्षी कमी होता आणि असं. पण हे मान सन्मान हा प्रत्येकाला द्यायला पाहिजे. तुम्हाला सुद्धा देतोय, तुम्हाला आज घ्या, तुम्ही आज ओव्हरटेक करा. उद्या तुमचं काय ठोकायचे तुम्हाला कुठं, तुम्ही बरोबर ठोकतोय बरोबर वळणावर. काळजी करू नका, संगमेश्वराच्या वळणावर आपण भेटणार आहे. तुम्हाला दुसऱ्या बारी श्रेणी शुभेच्छा, दुसरी फेरी संपवतो. बोल श्री गजानन महाराज.